नमस्कार मित्रांनो काल आपण बातमी ऐकलीच असेल की दोन हजार रुपयाच्या नोटा ज्या आहेत ते बंद झालेल्या आहेत आणि ही बातमी आल्यापासून जी आहे ते महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये देशामध्ये जे आहे ते खूपच एकदम सामान्य लोकांना एक धक्का बसलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण इन्फॉर्मेशन नसल्यामुळे जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा गोंधळ निर्माण झाला आहे तर याविषयी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की दोन हजार रुपयाची नोट काय लगेच आजपासूनच बंद झाली आहे का किंवा जर बंद झाली असेल तर ते आपल्याला बदलून मिळणार आप आहे का मिळणार असेल तर कुठं आपल्याला बदलून घ्यायची आहे त्याचं लिमिट किती आहे किंवा ती नोट जी आहे ते कायमची कधीपासून चलनातून बाद होईल हे सगळ्या गोष्टीची माहिती जर तुम्हाला असेल तर तुम्हाला या न्यूजविषयी जी आहे ते कुठल्याही प्रकारचं घाबरायचं कारण नाही तर मित्रांनो याच विषयी आपण जे आहे ते डिटेलमध्ये माहिती करून घेणार आहोत की नेमकं दोन हजार रुपयाची नोट बंद झाली तर पुढील प्रोसेस काय आहे आणि आपल्याला कशाप्रकारे जर आपल्याकडे नोटा असतील दोन हजाराच्या तर आपल्याला कशाप्रकारे त्या बदलायच्या आहेत तर बघूया डिटेलमध्ये न्यूज बघूया आधी काय आहे ती तर काल जी आहे ती आर बी आयकडून एक स्टेटमेंट ज्या सांगण्यात आलं होतं की दोन हजार रुपयाच्या नोटा ज्या आहेत ते कायमच्या बंद करण्यात आलं होतं आणि ही न्यूज येताच मार्केट सुद्धा खूप क्रॅच झालं मार्केटमध्ये सुद्धा खूप गडबड होती शेअर मार्केटसुद्धा आज ओपन झाल्यानंतर खूपच वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट करणार आहे तर जसं दोन हजार सोळा सतरामध्ये पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद झाल्यानंतर लोकांचे जे हाल झाले होते तशाच प्रकारचे हालसुद्धा या दोन हजार रुपयाच्या नोटामुळे होणार आहेत का त्यामुळे लोकांमध्ये खूपच भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे तर बघू शकता आता आपण डायरेक्टली पॉईंटवरती येऊया की काय काय करायचं आहे आपल्याला तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की दोन हजार रुपयाच्या नोटा चलनात कधी आल्या आणि किती प्रमाणात आल्या तर सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार सोळामध्ये नोटबंदीनंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आली त्यानंतर सोळा सतरा या वर्षात दोन हजार रुपयाच्या जवळजवळ पस्तीस हजार चारशे एकोणतीस कोटी एवढ्या नोटा छापल्या गेल्या होत्या त्यानंतर सतरा अठरामध्ये सुद्धा दोन हजार रुपयांच्या एक हजार एकशे पंधरा पॉईंट झिरो सात कोटी, या ले ले कोटी या नोटा या छापल्या गेल्या होत्या आणि अठरा एकोणीसमध्ये दोन हजार रुपयांच्या केवळ चारशे सहासष्ट पॉईंट नव्वद कोटी एवढ्या नोटा ज्या आहेत ते छापल्या गेल्या होत्या आणि दोन हजार एकोणीस नंतर जी आहे ती या नोटांची छपाई पूर्णतः बंद करण्यात आली होती म्हणजे ह्या नोटा छापायचं बंद करून जवळजवळ आज दोन तीन वर्ष होऊन गेलेलं आहे तर आता ही आर बी आयनं न्यूज काढल्यामुळं जे आहे ते खूपच गोंधळ माजला आहे तर आता तुम्हाला तुमच्याकडे जर दोन हजाराच्या नोटा असतील तर कशाप्रकारे ते आपल्याला बदलून घ्यायचे आहेत याविषयीसुद्धा आर बी आयनं एक गाईडलाईन काढलेली आहे जसं की या काही नोटा आहेत त्या तीस सप्टेंबर दोन हजारपर्यंतची दोन हजार तेवीसपर्यंत जी आहे ते चलनात राहणार आहेत म्हणजे बंद झाली जी बातमी आली म्हणजे आजच बंद झाल्या अशा प्रकारचं नाही बंद झाल्या म्हणजे बँकेकडून वाटण्याचं बंद आहे ए टी एममधनं येण्याचं बंद झालेलं आहे पण मार्केटमध्ये ज्या दोन हजार रुपयाच्या चलनाच्या चा, नोटा फिरत आहेत त्या गोळा करण्यासाठी आणि त्या व्यवहारातून परत एकदा बँकेत रिव्हर्स घेण्यासाठी तीस सप्टेंबरपर्यंत या नोटा ज्या आहेत ते चलनात राहणार आहेत त्यामुळं मार्केटमध्ये मा दोन हजार रुपयाची नोट कायमची बंद झाली म्हणजे तुमच्याकडे जर आखलेली नोट तुम्ही व्यवहारामध्ये वापरू इच्छित असाल तर वापरू शकता ती बंद झालेली नाही त्यानंतर तेवीस मे ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत बँकेत नोटा जी आहेत ते तुम्ही बदलू शकता त्यानंतर एका वेळी एका व्यक्तीला दहा दोन हजाराच्या फक्त आणि फक्त वीस नोटा सॉरी दहा नोटा जी आहेत ते बदली करता येणार आहेत म्हणजेच की जर तुमच्याकडे दोन हजाराच्या भरपूर नोटा असतील तर एका व्यक्तीला एका दिवसाला फक्त वीस हजार रुपये बँकेमध्ये जमा करून त्याच्या बदल्यात दुसरे चलन घेण्यात येऊ शकतं त्यानंतर दोन हजार रुपयांच्या नोटा डिपॉझिट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे तुम्हाला तुम्ही दर दिवशी वीस हजार रुपये याप्रमाणे कितीही दोन हजार रुपयांच्या नोटा डिपॉझिट करू शकता आणि जनधन खात्यामध्ये जर प्रमाणापेक्षा जास्त व्यवहार झाले तर तुमच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते त्यामुळे जनधन खात्यामध्ये जास्त व्यवहार करण्यावर सुद्धा आर बी आयने बंदी घातलेली आहे त्यानंतर दोन हजार रुपयांच्या ज्या काही बँकेमध्ये नोट आहेत त्यावर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे जर बँकांना दोन हजार रुपयाचे नोटा असतील तर, तर ते लोकांना वाटण्यासुद्धा बँकेनं बंदी घातलेली आहे आणि जर ए टी एममध्ये दोन हजार रुपयाच्या नोटा असतील तर त्यासुद्धा लवकरात लवकर काढून घेण्याचे आदेशसुद्धा आहेत ते आयने दिलेले आहेत आणि बँकेच्या सुरूमध्ये जे काही दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत त्यासुद्धा आयने लवकरात लवकर आरबीआयकडे जमा करण्यास सांगितलेले आहे आता बघूया की दोन हजाराच्या नोट बंद का झाली दोन हजार रुपयाच्या नोटा या काळ्या पैशाला प्रोत्साहन देत होती जसं की कमी जागेमध्ये जास्त प्रमाणात पैसा साठवण्यासाठी या नोटेचा सा वापर केला जात होता आरबीआयने दोन हजार सोळामध्ये पाचशे आणि दोन हजाराच्या एकूण सहा हजार आठशे एकोणपन्नास कोटी चलनी नोटी छापल्या होत्या यामध्ये एक हजार सहाशे ऐंशी कोटीहून अधिक चलनी नोटा बाजारामध्येच नाही आहेत म्हणजेच की त्या स्टॉक करून ठेवलेल्या आहेत आणि या बाजारामधून गायब झालेल्या नोटांची एक किंमत जी आहे ती नऊ पॉईंट एकवीस लाख कोटी इतकी आहे म्हणजे देशाचे नऊ पॉईंट एकवीस लाख कोटी इतकी रक्कम जी आहे ती फ्रीज झालेली फ्रीज म्हणजेच की लोकांनी साठेबाजी करून ठेवलेली आहे आणि ती चलनात काढत नाहीत त्यामुळं इकॉनॉमीसुद्धा जी आहे ते एक प्रकारे ठप्प झालेली आहे यामुळे या बाजारामध्ये काय झाले पैशाची कमतरता निर्माण झालेली आहे आणि दोन हजार रुपयांच्या नोटेमुळे जे आहे ते साठा पद्धती आणि भ्रष्टाचार तसेच पैसे स्टॉक करण्याचे प्रमाण जे आहे ते वाढलेले आहे आणि त्याला प्रोत्साहनसुद्धा मिळत आहे आतापर्यंत भारतामध्ये तीन वेळेस जी आहे ती नोटबंदी झालेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एक हजार रुपये पाच हजार रुपये आणि दहा हजार रुपयाची नोटबंदी झाली होती बघा तर तुम्हाला सुद्धा माहीत नसेल की दहा हजार रुपयाची सुद्धा नोट होती आणि पाच हजार रुपयाची सुद्धा होती ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बंद झालेली आहे त्यानंतर दोन हजार सोळामध्ये पाचशे आणि हजार रुपयांची नोटबंदी झाली होती तुम्हाला तर माहितीच आहे की मोदी हे संध्याकाळी अचानक घोषणा केली की उद्यापासून पाचशे आणि हजार रुपयाची नोटबंदी आणि त्यानंतर पूर्ण दोन महिने जे आहे ते लोकांचे बँकेत पळापळी करण्यात जी होती ती गेलेली होते आणि दोन हजार तेवीसमध्ये जे आहे ते म्हणजे काल दोन हजार रुपयाची बंद झाल्याची घोषणा झाली पण गेल्या जो काही सोळा सतरा सोळा सतरामध्ये प्रकार घडला तशा प्रकारचा प्रकार जो आहे तो घडणार नाही कदाचित कारण बऱ्याच टाईम जी आहे ती आपल्याला नोट बदलण्यासाठी किंवा एक्चेंज करण्यासाठी देण्यात आलेला आहे आता रिव्हर्स बँकेनं काय म्हटलेलं आहे आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्याला काय म्हणलेलं आहे की दोन हजार तेवीसपर्यंत नागरिकांना नोटा जमा करण्याचा म्हणजे वेळ दिलेला आहे त्यानंतर दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यास कुठल्याही प्रकारची तुम्हाला मर्यादा नाही एके वेळेस तुम्ही वीस हजार रुपये जी नोटा जी आहे ती बदली करून मिळतील तुम्हाला तेवीस मे नंतर तुम्हाला लगेच नोटा बदली करून मिळतील जर तुमच्याकडे आत्ता सध्या दोन हजारच्या नोटा असतील तर तुम्हाला आत्ताच बँकेमध्ये नाही बदलून भेटणार पण तेवीस मे नंतर म्हणजेच की एक दोन तीन दिवसानंतर तुम्ही आपल्या नोटा जे आहेत ते बँकेतून बदलून करून घेऊ शकता त्यानंतर नोटा बदलण्यासाठी जी काही दुर्गम भाग आहेत अशा ठिकाणी अशा पाड्यावरती आदिवासी मती जी आहे ते मोबाईल वॅनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जनधन खात्यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करण्यात जे आहे ते बंद झालेली आहे तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती एकूण समजली असेल जरी नोट बंद झाली असली तरी तुम्हाला बद एक्सचेंज करण्यासाठी किंवा तुम्हाला वापरण्यासाठी अजून टाईम आहे असं नाही की नोटबंदीची घोषणा झाले म्हणजे आजपासून तुमच्याजवळ नोट असलेली जो काही कागद आहे तो पूर्णतः कागदच राहील त्यासाठी तुम्हाला मुदत दिलेली आहे बदली करण्यासाठी सुद्धा टाईम दिलेला आहे जर तुमच्याकडे असतील तर नक्कीच बदली करून घ्या आणि जो काही या न्यूजमुळे लोकांच्या मनामध्ये मा भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं गोंधळ निर्माण झालं होतं तो थोडं निवारण्यास या व्हिडिओची तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि ही माहिती तुम्हाला जी आहे ती खरंच एक प्रकारे गाईड करण्याचं काम करेल असं वाटतं तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आणि नवीन नवीन अपडेट्ससाठी जे आहे ते आपल्या स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि मित्रांनो आपल्या आप व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा तर भेटू एका नवीन अपडेटमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद